अखेर या तारखेला उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष मिळणार या मोठ्या व्यक्तीने केलाय सर्वात मोठा दावा. कोणती ती तारीख आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा काय झालं ते सविस्तर आपण बघूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सुप्रीम कोर्टात जी लढाई 1 ते 1.5 वर्षापासून सुरू आहे त्याचा अंतिम टप्पा आलेला आहे. ती आता शेवटची तारीख म्हणजे 14 ऑगस्ट. या 14 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष म्हणजेच शिवसेना हे नाव मिळेल असा दावा असीम सरोदे यांनी केलेला आहे. तसंच ते पुढे म्हणाले की चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते गोठवलं जाईल व उद्धव ठाकरेंकडे जे मशाल चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं जाईल व शिंदेंचे आमदार सगळे अपात्र केले जातील असाही दावा असीम सरोदे यांनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं की 14 ऑगस्टला या निकालाचा शेवटचा दिवस असू शकतो. आज सुनावणी होणार होती परंतु ती काही कारणास्तव पुढे ढकलली, त्यामुळे आता 14 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष मिळेल व पुन्हा एकदा शिवसैनिक जल्लोष करेल असं दिसतं. आणि शिंदेंच्या सर्व आमदारांना भाजपात विलीन किंवा अपात्र ठरवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष मिळावा का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.